नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक महादेव झोळ आणि आपण पाहताय अभिनव पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वाशिंबे या प्रशालेचा हा यूट्यूब चॅनल. आणि विद्यार्थी मित्रांनो, या यूट्यूब चॅनलवरती आपण इयत्ता 12 मराठीचे सध्या जे धडे आहेत, कविता आहेत, त्यांचा अभ्यास पाहतो आहे. त्याचबरोबर इतर विषयांचा देखील अभ्यासक्रम लवकरच सुरू होणार आहे. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, असेच चांगले चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या अभिनव स्कूल वाशिंबे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. अभिनव पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वाशिंबे या प्रशालेमध्ये इयत्ता 11वी 12वी सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स या तीनही शाखांसाठी प्रवेश देणे सुरू आहे. तेव्हा जर कोणी इच्छुक असाल तर अशा विद्यार्थ्यांनी आमच्या खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबर्सवरती संपर्क करून आजच आपला प्रवेश निश्चित करावा. त्याचबरोबर बाहेरच्या विद्यार्थ्यांना इथे हॉस्टेलची सुविधा देखील उपलब्ध आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आज सुरू करूयात आपण इयत्ता 12वीचा पाठ 3 आयुष्य आनंदाचा उत्सव. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण शिवराज गोरले यांच्या संदर्भात थोडीशी माहिती जाणून घेऊयात. शिवराज गोरले हे प्रसिद्ध लेखक, नाटक, चित्रपटकार तसेच दूरदर्शनच्या मालिकांसाठी त्यांनी लिखाण केलेलं आहे. कथा, व्यक्तिरेखा, कादंबरी, ललित लेख, वृत्तपत्रीय स्तंभ इत्यादी माध्यमातून त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. म्हणजे वाण्मयीन लेखनांमधला कुठलाही प्रकार त्यांनी सोडलेला नाही असं म्हणायला काही हरकत नाही. त्याचबरोबर कुर्यात साधा टिंगलम आणि गोलमाल हे त्यांची सुप्रसिद्ध आणि गाजलेली मराठीतील नाटकं आहेत. थरथराट, चिमणीपाखरं इत्यादी लोकप्रिय चित्रपटांसाठी त्यांनी पटकथा देखील लिहिलेली आहे. चित्रपटांसाठी संवाद, पटकथा आणि कथा असे 3 प्रकार असतात. त्यामध्ये पटकथा लेखनाचं काम थरथराट चित्रपट आणि चिमणीपाखरं या सिनेमांसाठी त्यांनी या ठिकाणी लेखन केलेलं आहे. त्यांनी मराठीत प्रेरक साहित्याचे दालन समृद्ध केले आहे. मजेत जगावं कसं या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकाला महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेचा पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय त्यांची माणसं जोडावी कशी, मस्त राहावं कसं, यशस्वी व्हावं कसं, तुम्ही बदलू शकता अशी अनेक प्रेरक पुस्तके प्रसिद्ध आहेत. सर्वस्व, शोधार्थ, एका कल्पनेची आत्मकथा या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. त्यांच्या नग आणि नमुने या विनोदी पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर एकूणच आपण या ठिकाणी शिवराज गोरले यांचं मराठी वाण्मयीन लेखन आणि त्यांचा अभ्यास या ठिकाणी पाहिला. त्यांनी मराठी चित्रपटांना पटकथा लेखनाचं तर काम केलं आहे, त्याचबरोबर नाटक आणि कथा, कादंबऱ्या अशा विपुल क्षेत्रामध्ये शिवराज गोरले यांनी लिखाण केलेलं आहे. प्रस्तुत या आयुष्य आनंदाचा उत्सव या पाठामध्ये शिवराज गोरले यांनी सांगितलेलं आहे की आनंद आपल्या आजूबाजूला असतो, आपल्या चहूबाजूला असतो, परंतु तो आनंद आपण घ्यायला विसरतो. आनंद हा निसर्गामध्ये असतो, आनंद हा संगीत ऐकण्यामध्ये असतो, आनंद हा आपण दुसऱ्यांवरती प्रेम करण्यामध्ये देखील असतो, परंतु ह्या सगळ्या गोष्टींमध्ये व्यक्ती हा आनंद घ्यायला विसरतो. व्यक्तीचं जीवन, व्यक्तीचं असणं हे देखील एक प्रकारचा आनंदच आहे, परंतु आपण आनंद घेत नाही आणि आपण आनंद न घेत असं तर दुःखात राहतो. काही लोकांनी तर आनंद घेण्यासाठीची जी आयुष्याची कवाडं असतात त्या आयुष्याची कवाडंच बंद केलेली असतात. मग त्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये आनंद कसा येणार हे खूप महत्त्वाचं आहे. आणि या गोष्टींवरती आनंद कसा घ्यायला पाहिजे अतिशय चांगल्या आणि मार्मिक उदाहरणांमधून या ठिकाणी शिवराज गोरले यांनी आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, हा आपण पाठ पाहूयात. परंतु आणखीन एक गोष्ट या ठिकाणी अशी सांगायची आहे की हा पाठ खूप मोठा आहे. मग कदाचित या पाठाचे आपण 2 विभाग करणार आहोत आणि 2 विभागामध्ये हा पाठ मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगणार आहे. आपण सुरू करूयात आयुष्य आनंदाचा उत्सव हा शिवराज गोरले लिखित हा पाठ. आनंद सगळ्यांनाच हवा असतो, पण आपला आनंद नेमका कशात आहे हे अनेकांना कळत नसतं. आनंद म्हणजे नेमकं काय हेही उलगडलेलं नसतं. कुठे असतो हा आनंद, कुठे नसतो हा आनंद? आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे ही फक्त कवी कल्पनाच नव्हे, ते सत्य आहे, किंबहुना शाश्वत सत्य आहे. होय विद्यार्थ्यांनो, या पहिल्या परिच्छेदामध्ये शिवराज गोरले यांनी सांगितलेलं आहे की आनंद हा तुम्हाला, मला, सगळ्यांना, प्राणीमात्रांना, प्रत्येकाला, या पृथ्वीवरती जे सजीव आहेत त्या सर्व सजीवांना हा आनंद हवाच असतो. मग हा आनंद कुठे असतो? कवी कल्पना करतात की आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे. मग काही लोकांना असं वाटेल की ही फक्त कवी कल्पनाच आहे का? तर तसं नाही, ही फक्त कवी कल्पना नसून वास्तवामध्ये सगळीकडे आनंद आनंद आहे आणि हे सत्य आहे, किंबहुना हे शाश्वत सत्य आहे. म्हणजे चौहूकडे सगळीकडे आनंद आहे हे या ठिकाणी शिवराज गोरले यांना स्पष्ट करून सांगायचं आहे. आणि तो कसा आहे चौहूकडे हा आनंद आपण या ठिकाणी पुढे पाहत राहूयात. आनंदाची गंमत अशी आहे की तुम्ही शोधू लागलात की तो दडून बसतो, पकडू गेलात की हातातून निसटतो. आनंदासाठी जितका आटापिटा कराल तितका तो हुलकावणे देतो, जितका सहजपणे घ्याल तितका आनंद सहज प्राप्त होतो. आनंद असतोच, तो अनुभवता मात्र यावा लागतो. बघा, आनंद असा आपण कुठे दुकानात जाऊन विकत पावशेर आनंद घेऊन येऊ शकत नाही, तो चहूकडे असतो.
परंतु आपल्यामध्ये तो आनंद घेण्याची क्षमता असायला हवी. कारण आनंद जर आपण कुठेतरी शोधायला गेलो, आणायला गेलो, घ्यायला गेलो, तर त्याची गंमतच अशी असते की तुम्ही शोधू लागलात की तो कुठेतरी दडून बसतो, पकडू गेलात की तो हातातून निसटतो, हुलकावणे देतो. जितका सहजपणे तुम्हाला आनंद घेता येईल, जितका सहजपणे आनंद प्राप्त होईल, तेवढा खरं तर महत्त्वाचा आहे. आणि तो अनुभवता मात्र यावा लागतो. आनंद हा घेण्यापेक्षा आनंद अनुभवायची गोष्ट आहे आणि तो अनुभवता आला पाहिजेत, असं या ठिकाणी गोरले म्हणतायत. आनंदाच्या बाबतीत कळसा काखेत असूनही आपण गावाला वळसा घालीत असतो. होय, आपल्या आजूबाजूलाच तो सगळा आनंद असतो, निसर्गामध्ये असतो, आपल्या शेजारच्या व्यक्तींमध्ये असतो, एखाद्या भुकेलेला आपण अन्न देण्यामध्ये आनंद असतो. परंतु आपण आनंदाच्या बाबतीत असं करतो की कळसा काखेत आणि वळसा मात्र आपण गावाला घालत असतो. छोटंसं उदाहरण या ठिकाणी मी विद्यार्थ्यांना तुम्हाला सांगतो. दोन मित्र असतात, त्या दोन मित्रांमध्ये एक मित्र असतो तो अगदी गावाकडे खेड्यामध्ये शहरात न राहता तो खेड्यामध्ये राहत असतो आणि तो एका नदीकाठी छोटंसं घर बांधून त्याच्या मुलांमध्ये कुटुंबामध्ये तो रमत असतो. आणि तो शेतामधली छोटी छोटी कामं करत असतो, त्यानंतर नदीत मासे पकडतो आणि बाहेर जाऊन बाजारात तो विकत असतो. त्याचबरोबर त्याचा दुसरा मित्र असतो, तो आता शहरामध्ये गेलेला आहे, खूप मोठा झालेला आहे, श्रीमंत झालेला आहे, अनेक प्रकारच्या मोठमोठे उद्योगधंदे त्याचे आहेत. आणि ते दोन मित्र एक दिवशी एकत्र भेटतात आणि भेटल्यानंतर ते म्हणतात की अरे मित्र, तू तर अगदी छोट्या खेड्यामध्ये राहतोय आणि एवढे एवढे मासे पकडतोय, तुला चांगला जर बिझनेस करायचा असेल तर मी तुझ्यासाठी एक प्लॅन करून देतो, एक मोठं स्ट्रक्चर तुझ्या बिझनेसचं करून देतो. तू काय कर, बँकेतून थोडंसं कर्ज काढ, ते कर्ज काढल्यानंतर जास्त मोठी जाळी घे, मोठी नाव घे आणि मग तू मोठ्या प्रमाणात मासे पकड, पकडलेले मोठ्या प्रमाणातले मासे तू बाजारात नेऊन विक आणि बाजारात नेऊन विकल्यानंतर मग आणखीन मोठी जहाज, आणखीन मोठे तुझा बिझनेस आणि मग तू अख्ख्या देशाला, अख्ख्या ठिकाणी सगळीकडे तू मासे विकशील आणि मग अतिशय पैसे कमवशील आणि तू आनंदी राहशील, असं त्या ठिकाणी त्याचा मित्र सांगतो. त्यावरती हा खेड्यातला मित्र म्हणतो की मित्रा, जर मला आनंदीच राहायचं आहे तर मी एवढे कुठाने करण्यापेक्षा मग मी छानपैकी आत्ता आनंदच घेतोय, मी थोडे गरजेपुरते मासे पकडतोय, ते बाजारात नेऊन विकतोय, परत माझ्या कुटुंबामध्ये येतोय, मुलांना वेळ देतोय, माझ्या बायकोला वेळ देतोय आणि हे आनंद घेण्यासारखंच नाहीये का? मी त्यासाठी एवढी मोठी कुटाने, एवढे मोठं विश्वभर फिरायची गरज काय आहे? म्हणून या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आनंद हा आपल्या जवळच असतो, परंतु आपण तो आनंद घेण्यासाठी कळसा काखेत असूनही वळसा मात्र गावाला घेत असतो. आणि हे या ठिकाणी स्पष्ट करून दिलेलं आहे आपल्याला शिवराज गोरले यांनी. आनंद आपण बाहेर शोधत असतो आणि तो मात्र आपल्या आतमध्ये असतो. आनंद आपल्या मनातच असतो. आनंदाच्या झऱ्याचा उगम आपल्या अंतरंगात व्हायला हवा. आनंद हा बाहेर कुठेही नसून आपल्या मनामध्ये आहे. आनंद हा मानण्यामध्ये आहे आणि त्यासाठी आपल्या मनामधून आनंदाच्या झऱ्याचा एक उगम होणं खूप महत्त्वाचं असतं. हे खरं आहे की आनंद सर्वत्र असतो, पण अंतरंगात आनंद असेल तर तो अनुभवता येतो. आनंदाचं नातं जुळतं ते फक्त आनंदाशी. आनंदाला आकर्षित करतो तो फक्त आनंदच. आनंदाला प्रसवतो तोही आनंदच. अतिशय छान पद्धतीनं या ठिकाणी शिवराज गोरले यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा थोडासा पाठ जो आहे तो वैचारिक आहे, थोडंसं समजून घेण्यासारखा आहे. मात्र हा वैचारिक पाठ जर आपण समजून घेतला तर नक्कीच मला या ठिकाणी शाश्वती आहे की तुमचं आयुष्य आनंदी होईल. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये या पाठ संपल्यानंतर तुम्ही आनंद शोधायला लागाल आणि नव्हे त्यात तुम्हाला आनंद मिळेल देखील. या ठिकाणी शिवराज गोरले यांनी सांगितलं की आनंद सगळीकडे असतो, आनंद हा सर्वत्र असतो, पण अंतरंगात आनंद असेल तरच तो अनुभवता येतो. जर तो आपल्या अंतरंगात असेल तर आपल्याला तो अनुभवता येतो. त्याचबरोबर आनंदाचं जे नातं आहे ते फक्त आनंदाशीच जुळतं. आनंदाचं नातं दुःखाशी जुळू शकत नाही. आनंदाचं नातं चिंतेशी जुळू शकत नाही. आनंदाचं नातं राग, लोभ, मोह याच्याशी जुळू शकत नाही. ते फक्त आनंदाशीच जुळू शकतं. त्याबरोबर आनंदाला आकर्षित करणारा देखील आनंदच आहे. जिथे आनंद असेल तिथे अनेक आनंद येत राहतो आणि छोट्या छोट्या अनेक गोष्टींमधून व्यक्ती आनंदी होतो, असं या ठिकाणी शिवराज गोरले यांनी सांगितलेलं आहे. आनंदाचं भान जागृत ठेवणं हेच आनंदाचं रहस्य आहे. असंख्य अगणित पातळ्यांवर आनंद अनुभवता येतो. आपल्या आयुष्यासोबत ज्याचं अस्तित्व असतं तो म्हणजे अस्तित्वाचा आनंद. आपलं अस्तित्व आपण नेहमीच गृहीत धरून चालतो आणि अस्तित्वाच्या आनंदाला मुकतो, आपल्या अस्तित्वाची साक्ष देत असतो तो आपला श्वास. बघा विद्यार्थी मित्रांनो, या विश्वामध्ये, या जगामध्ये असंख्य अगणित माणसे आहेत, अगणित लोक आहेत, नव्हे तर अगणित प्राणी आहेत जे सजीव सृष्टी आहेत. मग या सगळ्यांमध्ये माणूस हा एक श्रेष्ठ मानला जातो आणि तो माणूस असणं हे एक प्रकारचा आनंदच नाहीये का? हे देखील मानणं गरजेचं आहे. आणि तो आनंद आपल्या अंतरंगात असतो तो मात्र आपण अनुभवणं गरजेचं आहे.
आपल्या श्वासामध्ये देखील आनंद असतो, आपण दररोज श्वास घेत असतो, कळतही नाही आपल्याला आपण श्वास घेतोय म्हणून. जर आपण एखाद्या वेळेस श्वास घेणंच बंद केलं तर आनंद मिळेल का? नाही मिळणार. म्हणून आपल्या प्रत्येक क्षणाक्षणामध्ये आनंद आहे हे आपण ओळखणं गरजेचं आहे. आपल्या श्वासाचंही आपल्याला भान नसतं. खरं तर श्वास हा शरीर आणि मन यांना जोडणारा सेतू असतो. हा सेतू आपण जाणीवपूर्वक वापरत नाही. पोटातून खोलवर श्वास घेणं केवळ आरोग्यासाठी चांगलं असतं असं नव्हे, तर त्यामुळे मनही शांत होतं. मुख्य म्हणजे श्वासाचं बोट धरून मनापर्यंत पोहोचता येतं, मनाशी नातं जोडता येतं. बघा, आपण व्यक्ती आहोत, आपलं अस्तित्व आहे, हे एक आनंदाचं कारण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण श्वास घेतो तो आपण जाणून बुजून घेत नाही, किंवा श्वास घेण्यासाठी दररोज कुठली तरी क्रिया करत नाही. ज्या पद्धतीने आपण जेवण करत असतो, जेवण करण्यासाठी आपल्याला घरात जावं लागतं, डायनिंग टेबलवरती बसावं लागतं, भाजी भाकरी घ्यावी लागते आणि ती खावी लागते, परंतु श्वास घेण्यासाठी असं काही करावं लागत नाही. तो आपोआप घेतला जातो. आपण झोपेत असलो तरी देखील श्वास घेतला जातो. मग हे श्वास घेणं हा देखील आनंदच आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर श्वास आपण खोलवर पोटात घेत असतो तो आपल्याला आणि मनाला जोडण्याचं काम करत असतो. आपल्या मनाशी श्वासाचं नातं जोडतं. पोटातून खोलवर श्वास घेणं केवळ आरोग्यासाठीच चांगलं नसतं, तर त्यानं मन देखील शांत होतं. आपण ज्यावेळेस पोटात खोलवर श्वास घेतो ते आपल्या आरोग्याशीच चांगलं नाही, तर त्यानं आपलं मन देखील शांत होतं असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे श्वासाचं बोट धरून श्वासाच्या आपण सान्निध्यानं, श्वासाच्या मदतीनं आपण आपल्या मनापर्यंत पोहोचू शकतो. आणि मनाचं, शरीराचं हे जे सांगड घालण्याचं काम आहे तो देखील या ठिकाणी श्वास करतो, आणि म्हणून ते देखील एक आनंदाचं कारण आहे असं या ठिकाणी म्हटलं जातं. आपण श्वासाकडे लक्षच देत नाही. आयुष्यातला एक एक क्षण येतो आणि जातो. आपण क्षणांकडे लक्ष देत नाही. एक एक दिवस उजाडतो, मावळतो. आपण दिवसाकडे देखील लक्ष देत नाही. सूर्योदय होतो, सूर्यास्त होतो, तोही आपण नीट पाहत नाही. तो दिसतो तेव्हा आपल्याला दृष्टी आहे हे आपण गृहीत धरतो. जे जे आनंद देणारे आहे ते गृहीतच धरून चालल्यामुळे आपल्याला ना सृष्टीचं कौतुक वाटतं, ना दृष्टीचं कौतुक वाटतं. आपल्या श्वासाचं, आपल्या अस्तित्वाचं, आपल्या अस्तित्वाच्या आनंदाचं भान आपल्याला असायला हवं असं या ठिकाणी शिवराज गोरले यांनी म्हटलेलं आहे. बघा, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या श्वासाकडं लक्ष देत नाही, त्याचबरोबर आयुष्यातल्या एक एक क्षणाकडे देखील लक्ष देत नाही. सांगण्याचं तात्पर्य असं की आपण क्षणाक्षणाला आपला श्वास घेतो आणि आपलं आयुष्य काढत असतो. आपण या ठिकाणी आयुष्य काढतोय असं म्हटलं जाते. आयुष्य नीट जगत नाही, तर आयुष्य आपण एक एक क्षण, एक एक दिवस काढत असतो. परंतु जर आपण आपल्या अशा एक एक क्षणांकडे लक्ष दिलं तर आपण आनंदी राहू. नाहीतर आपलं एक एक श्वास घेतो, एक एक क्षण जातो, एक एक तास जातो, दिवस येतो, उगवतो, मावळतो, परत दुसरा दिवस जातो. नव्हे तर विद्यार्थी मित्रांनो, वर्षच्या वर्ष असेच निघून जातात आणि आपल्याला कळतही नाही की आपण हे दिवस कसे घालवले. परंतु आपण पुढे कुठेतरी आनंदाच्या शोधात असतो आणि मग तो आनंद आपल्याला मिळतच नाही. सुरुवातीलाच लेखकानं सांगितलेलं आहे की आनंद आपण कुठेतरी शोधायला गेलो, आनंद आपण कुठेतरी जाऊन पकडायला गेलो, तर तो आनंद धावतो, पुढे जातो, हातातून निष्ठून जातो. 12 वर्ष झाले आज तुम्ही शाळा शिकता आहात, शिक्षण घेत आहात, परंतु शिक्षण घेत असताना देखील आनंद आहे हे आपल्याला कदाचित कळालं नसेल, विसरून गेलो असेल. तुम्ही पाठीमागे 12 वर्ष रिवाईज करा, कसे तुमचे आनंदाचे दिवस होते आणि आज आपण पुढे गेल्यानंतर आनंद मिळेल या गोष्टींसाठी इथे येऊन बसलेलो आहोत. परंतु पुढे गेल्यानंतर आनंद मिळेल याची शाश्वती नाही. आपल्याला आनंद मानायचा आहे तो या क्षणाला, प्रत्येकन प्रत्येक श्वासाला, प्रत्येकन प्रत्येक आपल्या सेकंदाला आपल्याला आनंद मानायचा आहे हे या ठिकाणी शिवराज गोरले यांनी आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपलं अस्तित्व हीच एक खरी कमाल आहे, एक अद्भुत सत्य आहे. भले सापेक्ष असेल पण सत्य आहेच. जीवनाच्या युगायुगांच्या खडतर तपश्चर्येनंतर सुद्धा मानवी जन्म लाभला. जीवनाच्या अनेक तपश्चर्येनंतर आपल्याला मानवी जन्म लाभला, तो लाभला आहे हेच आनंदासाठी एक सबळ कारण असायला नको का? आनंदासाठी आपलं असणं ही पुरेसं आहे, किंबहुना आपलं असणं ही आनंदाची खूण आहे, अभिव्यक्ती आहे. आपण मनुष्य प्राणी आहोत, आपण आहोत हे देखील खूप आनंदाचं क्षण आहे. बघा, मी तुम्हाला याच्यात थोडक्यात सांगतो. अनेक असे मोठमोठे अपघात घडतात. त्या अपघातांमध्ये समजा एखाद्या कारमधून 4 लोक जात असतील, त्या दुर्दैवानं, असं होऊ नये कुणाचंच, परंतु दुर्दैवानं 4 लोकांमधून एखादा व्यक्ती त्या ठिकाणी जिवंत राहतो आणि बाकीचे 3 जणांना खूप मोठी इजा होते. मग त्या व्यक्तीचा असणं, त्या व्यक्तीचं त्या ठिकाणी इतक्या मोठ्या अपघातामधून जिवंत असणं
हा देखील आनंद नाहीये का? परंतु व्यक्तींना आनंद मानता येत नाही, मग आपण या सृष्टीवरती जन्म घेतलेला आहे, हे निसर्ग आपण आपल्या डोळ्यांना आनंद भरून पाहत आहोत, हे देखील आनंदाचंच कारण आहे, असं देखील या ठिकाणी शिवराज गोरले यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. एखादी आनंददायक घटना घडते तरी आपल्याला म्हणावा तितका आनंद होत नाही, त्याची काही स्पष्ट कारणं असतात. एखाद्या नाट्य स्पर्धेत तुम्हाला सर्वोत्कृष्ट अभिनयाचं बक्षीस मिळतं, पण तुमच्या मते ते खरं तर एखाद्या दुसऱ्या कलाकाराला मिळायला हवं असेल, तर आनंद होऊनही रुखरुख लागून राहते. आनंद हा निखळ असेल तरच तो आनंद असतो, खरा असेल तरच तो आनंद अनुभवता देखील येतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आनंद ही घटना घडते, कधी कधी आनंद आपल्या आयुष्यामध्ये येत असतो, परंतु तरी देखील तो आपल्याला आनंद अनुभवता येत नाही. म्हणजे कसं की एखाद्या ठिकाणी तुम्ही गेलेला आहात, आता इथं नाटकाचं उदाहरण दिलेलं आहे, एखादा कलाकार असतो, त्या कलाकाराला त्याच्या अभिनयाचं बक्षीस मिळतं, त्याला अवॉर्ड मिळतं, पारितोषिक मिळतं, परंतु कधी कधी त्याच्या मनात असं राहून जातं की माझ्यापेक्षा दुसऱ्या कलाकाराला जर तो पारितोषिक मिळालं असतं तर नक्कीच बरं झालं असतं, परंतु ही मनात रुखरुख लागून राहते आणि हीच खरी तुमच्या दुःखाला कारणीभूत आहे. आणि आनंद हा तुमचा निखळ असायला हवा, आनंद हा सापेक्ष असायला हवा, आनंद हा आनंदानं अनुभवता येणारा असायला हवा, असं देखील या ठिकाणी शिवराज गोरले यांनी म्हटलेलं आहे. लोकांना पेढे वाटणं वेगळं आणि स्वतःला आनंद वाटणं वेगळं. खरा आनंद ओळखायची एक सोपी खूण आहे. तुम्हाला हलकं हलकं पिसांसारखं वाटायला हवं. मनावरचे सर्व ताण सर्व दडपण नाहीशी व्हायला हवीत. मुख्य म्हणजे ईर्ष्या असूया नाहीशा व्हायला हव्यात. राग द्वेष विरघळायला हवं. बघा, लोकांना पेढे वाटणं आणि लोकांना पेढे वाटून आपण काय वाटत असतो? आनंद वाटत असतो. समजा एखाद्या विद्यार्थ्याला 12वीमध्ये चांगली मार्क्स पडली तर त्याच्या घरचे म्हणतात आधी देवाच्या पुढे पेढे ठेव आणि मग गावामध्ये सगळ्यांना पेढे वाट. आपण गावामध्ये सगळ्यांना पेढे वाटतो म्हणजे काय करतो? त्यांचं तोंड गोड करतो, आनंद देत असतो. आपल्याला झालेला आनंद आपण दुसऱ्यांना वाटत असतो, तो आनंद आपण दुसऱ्यांना देऊन वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु लोकांना पेढे वाटणं वेगळं आणि स्वतःला आनंद वाटणं वेगळं. स्वतःला आनंद वाटणं आणि लोकांना पेढे वाटणं याच्यामध्ये वेगळा प्रकार आहे, असं या ठिकाणी यांनी सांगितलेलं आहे. खरा आनंद ओळखायची एक सोपी खूण आहे. तुम्हाला हलकं हलकं वाटलं पाहिजेत. तुम्हाला अगदी पिसांसारखं वाटायला हवं. इतकं हलकं हलकं वाटलं पाहिजेत, निवांत रिलॅक्स वाटलं पाहिजेत, तो खरा तुमचा आनंद आहे. परंतु तुम्ही जर एखाद्या लोकांना पेढे वाटून आनंद वाटण्याचा प्रयत्न कराल तर पुढे जाऊन तो आनंद खराच आनंद तुम्ही वाटताय का नाही याच्यामध्ये कदाचित शंका असेल, असं देखील या ठिकाणी म्हटलेलं आहे. मनावरचे सर्व ताण सर्व दडपण नाहीसं व्हायला हवं, म्हणजे दुसऱ्यांमध्ये दुसऱ्यांच्या बाबतीत ईर्ष्या असायला नको. समजा आपण पेढे वाटतोय, पहिला नंबर आला म्हणून पेढे वाटतोय, किंवा एखाद्याचा दुसरा नंबर आलेला आहे म्हणून पेढे वाटत असतो, परंतु आपल्यापेक्षा जास्त कोणाला तरी मार्क्स पडलेले असतात आणि मग त्या व्यक्तीच्या विषयी आपल्या मनामध्ये असूया ईर्ष्या ही निर्माण होत असते आणि ती निर्माण जर झाली तर तुमचा तिथे आनंद नसतो. म्हणून ते कमी होणं गरजेचं आहे, हलकं हलकं वाटणं गरजेचं आहे आणि तेव्हा तुम्हाला कुठेतरी आनंद मिळेल, असं या ठिकाणी लेखकानं सांगितलेलं आहे. दुसऱ्याविषयीच्या मनातला राग द्वेष हे सगळं निघून जायला हवं आणि तो खरा आनंद आहे, असं या ठिकाणी आपले लेखक शिवराज गोरले म्हणतात. काहींना एखादं बक्षीस मिळालं तरी त्या अमक्याला चार बक्षिसं मिळाली याचं वैषम्य वाटतं, किंवा मग त्या लेखाला एकही बक्षीस मिळालं नाही याचाच अधिक आनंद होतो. बघा, आपल्याला एखादं बक्षीस मिळालं तर आपल्याला आनंद व्हायला हवा, परंतु आपल्या शेजाऱ्याला किंवा आपल्या ओळखीच्या दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला चार बक्षिसं मिळालं तर आपल्याला त्याचा वैषम्य राग येतो की मला एकच मिळालं त्याला चार मिळाले. अरे, एक तर आपल्याला मिळालं हे खूप महत्वाचं आहे, याच्यामध्ये आपण आनंद मानणं गरजेचं आहे. किंवा एखाद्याला एकही बक्षीस नाही मिळालं तर मग त्यात आपल्याला ईर्ष्याचा आनंद मिळतो. अशी पण काही लोक असतात की दुसऱ्याला काहीच नाही मिळालं की मग आपल्याला आनंद वाटतो. स्वतःला काही मिळणं, स्वतः आनंदी मिळवणं यापेक्षा दुसऱ्याला आनंद न मिळणं हे ज्यांना महत्त्वाचं वाटतं ते आयुष्यात कधीच आनंदी होऊ शकत नाहीत. बघा, स्वतःला काहीतरी मिळणं हे आनंदी तर आहेच, परंतु स्वतःला काहीच नाही मिळालं आणि दुसऱ्याला देखील काहीच नाही मिळालं यामधून ज्या व्यक्तींना आनंद मिळतो त्या व्यक्तींना आयुष्यामध्ये कधीही सुखी होऊ शकणार नाहीत. कारण तेवढा क्षणापुरता त्यांना आनंद वाटेल, परंतु त्या क्षणाच्या नंतर ते आयुष्यभर आनंद विसरायचा, असं या ठिकाणी लेखकाने म्हटलेलं आहे. खरा आनंद हा मनाला केवळ हलकंच नव्हे तर चित्ताला शुद्ध देखील करत असतो. माणूस खऱ्या आनंदात असतो तेव्हा त्याला सगळं जग छान सुंदर वाटत असतं. आपल्यासारखंच सगळ्यांनी मजेत आनंदात असावं असंच त्याच्या मनात येत असतं. स्वतःच्या मनात तो मावेनासा झाल्यानं सर्वांना वाटावा असं देखील त्याला वाटत असतं. ती गरज आनंद वाटण्याची असते, दाखवण्याची किंवा प्रदर्शन करण्याची नसते. बघा, खरी आनंदित जर व्यक्ती झाली
तर त्याला असं वाटतं की ज्या पद्धतीने मी आनंदी आहे त्या पद्धतीने हे चराचर आनंदी असायला हवं, आणि मग तो आनंद आपण सगळींकडे वाटण्याचा देखील प्रयत्न करायला काय हरकत नाही. परंतु आनंद हा वाटलाच पाहिजे, आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना देखील आनंदी केलं पाहिजेत, परंतु त्याचं प्रदर्शन कुठेही व्हायला नको असं देखील या ठिकाणी शिवराज गोरले म्हणत आहेत. अनेकदा आयुष्यात असं काही घडतं की आपण आनंदासाठी मनाची कावडं कायमची बंद करून टाकतो. आपण म्हणतो माणसं दुःखातून बाहेर येत नाहीत, त्याचं कारण ते दुःखाला बाहेर जाऊ देत नाहीत. हृदयाची दारं मिटलेली असतील तर आतलं दुःख बाहेर जाणार कसं, आणि आतलं दुःख बाहेर गेल्याशिवाय आतमध्ये आनंद येणार कसा, बाहेर दाराशी घुटमळणारा आनंद आत येणार कसा. आनंदाला जागा मोकळी लागते. तुमच्या मनात दुःख, चिंता, टेन्शन अशा मंडळींची गर्दी झाली असेल तर तशा दाटीवाटीत आनंद कधीच घुसत नाही. आनंदाचं खुल्या दिलानं स्वागत करावं लागतं. शेतकरी मंडळी कधी पडायचा पाऊस म्हणून आभाळाकडे डोळे लावून बसतात, त्यांचा नाईलाज असतो, कारण पाऊस पडणं त्यांच्या हातात नसतं. आनंदाचा पाऊस मात्र आपण पाडू शकतो, कृत्रिम नव्हे नैसर्गिक. होय, आता काही काही लोकांनी काय केलेलं असतं की आपल्या मनामध्ये आनंद मिळवण्यासाठी आनंदासाठीची मनाची हृदयाची कवाडं बंद केलेली असतात, दरवाजे बंद केलेले असतात. म्हणजे अतिशय नकारात्मक वागणारी ती लोकं असतात. त्यांना वाटतं की आता आपल्याला आनंद येणारच नाही, आपल्याकडे कधी आयुष्यामध्ये आनंद फिरकू शकत नाही. आणि मग त्यांच्या डोक्यामध्ये, त्यांच्या मनामध्ये चिंता, टेन्शन, दुःख, काळजी अशा अनेक गोष्टींनी गर्दी केलेली असते. आणि मग आनंद हा अशा गर्दीच्या ठिकाणी कधीही येत नाही. जिथे आनंद मोकळा असेल तिथेच आनंद येतो. ज्या ठिकाणी टेन्शन फ्री, चिंता नसेल, काळजी नसेल, जसं आपण सुरुवातीलाच पाहिलं आनंदाचं नातं जुळतं ते फक्त आनंदाशीच. मग जर तुमच्या डोक्यामध्ये चिंता, काळजी, टेन्शन, उद्या कसं होईल, परवा कसं होईल हे जर करत बसणार तर कधीही तुमच्या आयुष्यामध्ये आनंद मिळणार नाही. कारण उद्याची चिंता उद्यावर सोडून द्यायची असते. आज वर्तमान आपण चांगल्या पद्धतीने जगलोत तर उद्या देखील आपला दिवस चांगलाच असतो, हे या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं. आता काही शेतकरी मंडळी असतात की आभाळाकडे ते टक लावून पाहतात, कधी पडणार पाऊस, कधी पडणार पाऊस. आता पाऊस पडणंही त्यांच्या हातामध्ये नसतंच आणि म्हणून ते दुःखी होण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु काळजी केली म्हणून पाऊस पडणार आहे असं नाहीच आहे ना. म्हणून प्रत्येक क्षणामध्ये आपण आनंद घेणं गरजेचं आहे. पाऊस पडायचा तेव्हा पडेल, तो परमेश्वराने पाडायचा आहे किंवा तो निसर्गाने पाडायचा आहे. आणि म्हणून आपण उगीचच कधी पडायचा पाऊस असं म्हणून दुःखात राहणं हे कधीही चांगलं नाहीच आहे. कुठून तरी आनंद येईल आणि आपल्या मनाचं अंगण भिजवेल म्हणून वाट पाहत बसलं तर आनंद येईलच याची खात्री नसते. आनंद हा आपण घ्यायचा असतो, कुणी तो देईल याची वाट पाहायची नसते. एकदा आनंद कसा घ्यायचा याचं तंत्र जमलं की मग मात्र नाही आनंदा तोटा अशी अवस्था होते. कुठून तरी आनंद येईल, मग आपल्या मनाला प्रसन्न करेल, आपल्या मनाचं अंगण भिजवेल, आपल्याला शांत करेल, आपल्याला खूप छान वाटेल असं आपण जर वाट पाहत बसलो तर आनंद कुठूनही येणारी गोष्ट नाही. ती आपल्या क्षणाक्षणामध्ये आजूबाजूला आपल्याला अनुभवायची गोष्ट आहे. म्हणून आनंद येईल याची वाट बघत बसण्यापेक्षा आहे त्या प्रत्येक क्षणांमध्ये आपण आनंद पाहायला पाहिजेत असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि आनंद अनुभवायचं एक तंत्र असतं. ते अनुभवायचं तंत्र जर आपल्याला लाभलं, आपल्याला जर ते मिळालं तर नाही आनंदा तोटा. दिवाळ सण मोठा नाही आनंदा तोटा, किंवा दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा असं म्हटलं जातं. आणि मग आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे ही जी कवी कल्पना आहे ती वास्तवामध्ये नक्कीच येईल. आनंद हा तुमचा स्वभाव व्हायला हवा. आनंदात राहण्याची सवय जडायला हवी. सगळी धडपड आनंदासाठी चाललेली असते पण आनंद घ्यायला वेळ नसतो हेच अनेकांचं दुःख असतं. दुःखासाठी आपण भरपूर सबबी, भरपूर कारणं शोधलेली असतात. आनंदासाठीची मात्र मोजकीच कारणं आपल्याला माहीत असतात. खरं म्हणजे हे उलट व्हायला हवं. बघा, आनंद हा तुमचा स्वभाव व्हायला हवा. आनंद जर तुम्हाला मिळवायचा असेल, आनंद जर घ्यायचा असेल तर आपला आनंदी स्वभाव होणं गरजेचं आहे. जर आपला स्वभाव चिडखोर असेल, आपला स्वभाव जर टेन्शन घेणारा असेल, आपला स्वभाव जर सतत काळजी करणारा असेल तर आपल्या डोक्यामध्ये, आपल्या मनामध्ये आनंद येणार कुठून? मग आनंद घेण्यासाठी आपला स्वभाव आनंदी होणं गरजेचं आहे. आनंदात राहण्याची आपल्याला सवय असणं गरजेचं आहे. काही लोकांना असं असतं बघा की काही लोक हसत असतील, आनंदात राहत असतील तर एखादा व्यक्ती तिथे येतो आणि तो खूप काळजीचे, टेन्शनचे, चिंतेच्या गोष्टी सांगून पुढच्या व्यक्तीला देखील तो काळजीमध्ये पाडण्याचा प्रयत्न करतो. तर मग अशा व्यक्तींना आयुष्यामध्ये कधीही आनंद मिळू शकत नाही. म्हणून आनंद घेण्यासाठी आपला स्वभाव आनंदी असणं गरजेचं आहे. सगळी धडपड ही कोणासाठी चाललेली आहे? आनंद घेण्यासाठी चाललेली आहे. जगातली सगळी लोक ही धडपड करता आहेत, मोठमोठी कामं करत आहेत, अनेक ठिकाणी जात आहेत, मोठमोठ्या गुंतवणूक करत आहेत, रात्रंदिवस राबून काम करत आहेत. ते कशासाठी? आनंद घेण्यासाठीच करत आहेत.
पण आनंद घ्यायला वेळच त्यांना भेटत नाही. जे सगळे धडपड करतायत, आबदतायत, कष्ट करतायत, मेहनत करतायत, परंतु प्रत्यक्षात आपल्याकडे जो आनंद आहे तो आनंद घ्यायला त्यांना वेळच मिळत नसतो. हेच अनेकांचं दुःख असतं. दुःखासाठी आपण भरपूर सबबी, भरपूर कारणं शोधलेली असतात, आनंदासाठी मात्र मोजकीच कारणं आपल्याला माहीत असतात. एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. एखादा नोकरी करणारा कर्मचारी असेल, तो घरामधून सकाळी 8 ते 4 या ड्युटीसाठी, समजा 8 तासाच्या ड्युटीसाठी तो जात असेल. आता तो ही नोकरी करतो कशासाठी? घरामध्ये 4 पैसे येतील, मग माझ्या मुलांना सगळं भेटेल, मग मलाही सगळं भेटेल आणि आम्ही आनंदी राहू, या गोष्टींसाठी तो धडपडत असतो. किंवा आपल्याला चांगलं खायला मिळेल, आपल्या जिभेचे चोचले सगळे पुरवले जातील म्हणून तो नोकरी करत असतो आणि तो 8 तास ड्युटीवरती जात असतो. परंतु तो घरातून जात असताना त्याची बायको त्याला म्हणते, चहा घेऊन जा, जेवण करून जा, हा नाश्ता करून जा, हे घेऊन जा, ते घेऊन जा. त्यावेळेस तो म्हणतो, नाही नाही, मला घाई झाली, मला उशीर झालाय, मला पटकन वेळेत पोहोचायचं आहे. आणि त्यावेळेस तो आनंद घ्यायला मुकत असतो, तो जेवणाला मुकत असतो, तो नाश्त्याला मुकत असतो. आणि हेच खरं आनंदी आहे, हेच खरं आनंदी राहण्याची कारण आहेत. म्हणून आनंद हा घेता आला पाहिजे. आनंद होणं, छान वाटणं, मस्त वाटणं हे एकदम सोपं आणि सवयीचं करून घ्यावं. वाईट वाटणं दुर्मिळ अपवादाचं करून ठेवावं. बघा, आनंदी होणं, छान वाटणं आणि मस्त वाटणं, आनंद छान मस्त वाटणं हे आपण सोपं करून घेतलं पाहिजे, तर वाईट वाटणं हे आपण दुर्मिळ आणि अपवादाचं करून घेतलं पाहिजे. कितीही वाईट घटना घडली तरी ते निसर्गात आहे, आपल्या हातात काहीच नाहीये. त्यामुळे वाईट वाटणं ह्या गोष्टी आपण आपल्याकडे घेतल्याच नाहीत पाहिजेत, त्या दुर्मिळ केल्या पाहिजेत, तर आपल्याला आनंद मिळेल, असं या ठिकाणी गोरले म्हणतात. सौंदर्य जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं, तसं आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असायला पाहिजेत. लहान मुलं निरागस आनंदी वृत्तीचे असतात, म्हणूनच ते आनंद घेण्यात तरबेज असतात. आनंद हा त्यांचा आग्रह असतो, अधिकार असतो. त्यांनी हात केल्यावर चिमणी भुरकन उडाली तरी त्यांना केवढा आनंद होतो, किती आतून हसतात ती मुलं. बघा, सौंदर्य जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं, तसा आनंद हा घेणाऱ्याच्या वृत्तीमध्ये असायला हवा. आनंद घेण्याचीच आपली वृत्ती नसेल, सौंदर्य पाहण्याचीच आपली वृत्ती नसेल, तर आपल्याला सौंदर्यामध्ये देखील कुठेतरी दाग दिसतो. तसा आनंद घेण्याची वृत्ती नसेल तर आपल्याला पुढे आनंद वाढून ठेवला आहे आपल्या, परंतु तो घेता येत नाही. लहान मुलं मात्र आनंदी घेण्यामध्ये खूप पुढे असतात, ती तरबेज असतात. त्यांची ती वृत्ती असते नव्हे, त्यांचा तो अधिकार असतो. समजा ती कुठेतरी बागेमध्ये खेळतायत, त्यांनी हात इकडे तिकडे केला आणि अचानक चिमणी उडून गेली तर ते खूप हसतात. किंवा एखाद्या फुलपाखराच्या पाठीमागे ते धावत असतात, त्यावेळेस त्या फुलपाखराचा रंगीबेरंगी रंग, फुलांचे रंग हे पाहून ते किती आनंदी होतात, ते किती आतून हसतात आणि मग ते आनंदी होतात. आणि असं निसर्गातून आनंद घेणं हे लहान मुलांकडून आपण शिकलं पाहिजेत, नव्हे आपणही आनंद घेतला पाहिजेत. परंतु आनंद घेण्यासाठी आपली वृत्ती ही आनंदी असायला हवी. चिंता टेन्शन हे आपल्या डोक्यामधून, मनामधून आपण बाहेर काढलं पाहिजेत. आपल्या मनामध्ये आनंदासाठी मोकळी जागा ठेवली पाहिजेत, तरच आनंद तिथे खुलून हसून आणि आनंदानंच आनंद येतो, असं या ठिकाणी शिवराज गोरले आपल्याला सांगतायत. आपण मोठे होतो आणि या छोट्या छोट्या आनंदाला पोरके होतो. आनंदाची हीच तर गंमत आहे. आनंद छोट्या छोट्या गोष्टींतच असतो, आपण मात्र तो मोठ्या गोष्टीत शोधत असतो. आयुष्यात अशा मोठ्या गोष्टी, आनंदाचे प्रसंग कितीसे येतात, तेव्हाच आनंद घ्यायचा आणि बाकी आयुष्य काय नुसते रेटत राहायचं. आनंद कणाकणानं टिपायचा असतो, क्षणाक्षणांनी आनंद घ्यायचा असतो. आपल्याला मात्र तो टनाटनानं हवा असतो. खाईन तर तुपाशी, नाहीतर राहील उपाशी. बघा, आनंद घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आनंद घेण्यासाठी आनंद घेण्याची वृत्ती असणं देखील खूप महत्त्वाचे आहे. आणि म्हणून या ठिकाणी शिवराज गोरले म्हणतात, जेव्हा आपण मोठे होतो, मोठे झाल्यानंतर या छोट्या छोट्या आनंदाला, कणाकणातील, क्षणाक्षणातील आनंदाला आपण पोरके होतो, नव्हे तो आपल्याला मिळतच नाही. आपण घेण्याचा प्रयत्न केला तरी आपली वृत्ती तशी नसल्यामुळे आपल्याला तो मिळत नसतो. म्हणून लहान मुलं ज्या वेळेस फुलपाखरू उडतंय त्याचा आनंद घेतात, कारण ती त्यांची वृत्ती आहे आनंद घेण्याची. परंतु आपली आनंद घेण्याची वृत्ती नसल्यामुळे आपल्याला आनंद मिळत नाही. आणि म्हणून आनंद घेण्यासाठी आपण आपली वृत्ती बदलली पाहिजेत. आपल्या मनाचे कप्पे, मनाचे हृदयाची कवाडं आनंद घेण्यासाठी उघडली पाहिजेत. आणि त्या उघड्या कवाडातून दुःख, द्वेष, चिंता, काळजी, रोग हे सगळ्या गोष्टी बाहेर काढून टाका आणि आनंदाला आतमधून सुखरूप वेलकम करा, त्याचं स्वागत करा, त्याला आतमध्ये येऊ द्या. आपण मात्र मोठ्या गोष्टींमध्ये आनंद शोधत असतो. मोठी व्यक्ती होतो आपण, मोठं झाल्यानंतर मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये आपल्याला आनंद वाटण्याचा प्रयत्न करत असतो. आयुष्यात अशा मोठ्या गोष्टी, आनंदाचे मोठे प्रसंग कितीसे येतात, छोटेसे आनंदाचे प्रसंग असतात.
मोठमोठा आनंद आपल्याला घेण्याचा प्रयत्न आपण करत असतो. या ठिकाणी लेखक म्हणतात की आपल्याला आनंद टनाटनानं पाहिजे असतो. कसा मिळेल तो टनाटनानं? नाही मिळणार, कारण आनंद हा कणाकणामध्ये आहे, आनंद हा क्षणाक्षणामध्ये आहे, म्हणून तो आपल्याला टनाटनानं कधीच मिळणार नाही असं देखील या ठिकाणी म्हटलेलं आहे. काय काय लोकांची वृत्ती अशी असते बघा, खाईल तर तुपाशी नाहीतर राहील उपाशी. अरे कशाला, जे आहे ती चटणी भाकर गोड म्हणून खा, पुढे चाल, पुढे गेल्यानंतर तुला मिळेलच चांगल्या गोष्टी. परंतु आपण सतत आपलं रडगाणं गात असतो आणि आपल्याला आनंदी राहण्यापेक्षा दुःखी राहण्यामध्ये आता जास्त स्वारस्य वाटायला लागलेलं असतं. आणि मग परत आपण म्हणत असतो की आनंद मला मिळणारच नाही, मी कधीच आनंदी होणार नाही, आणि हे चुकीचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, निसर्गात तर काय आनंद भरून राहिलेला आहे. देता किती घेशील दोकराने, अशीच अवघी परिस्थिती आहे. हिवाळ्यातल्या कोवळ्या उन्हाचा आनंद, श्रावणातली रिमझिम अंगावर घेण्यातला आनंद, चांदण्या रात्री भटकण्यातला आनंद, झाडांचे नुसते आकार पाहत हिंडलं तरी थक्क व्हायला होतं, हिरव्या रंगांच्या नुसत्या छटा पाहत राहिलं तरी भान हरपतं, बदलत्या प्रकाशात त्या बदलताना न्याहाळत बसलं तर वेड व्हायला होतं. साक्षात निसर्ग ज्यांना आनंद देऊ शकत नाही त्यांनी आयुष्यातील आनंदाला विसर्ग द्यावा, हेच बरं. अतिशय छान या ठिकाणी वाक्यरचना शिवराज गोरले यांनी केलेली आहे की निसर्गात तर किती आनंद आहे. जर आपल्याला टनाटनानं आनंद जर घ्यायचा असेल ना, तर तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यामध्ये जा, तिथे तुम्हाला टनाटनानं आनंद मिळेल. निसर्गामध्ये आनंद भरून उरलेला आहे, आनंद ओसांडून वाहत आहे. देता किती घेशील दोकराने, दोकराने म्हणजे दोकर, कर म्हणजे आपले हात. अरे निसर्ग कितीही आनंद देतो आहे, परंतु तुझ्या दोन हातानं तू घेशील किती असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. अशी अवघी परिस्थिती आपली होऊन बसते हिवाळ्यामध्ये कोवळ्या उन्हाचा आनंद. बघा, हिवाळ्यामध्ये खूप थंडी पडलेली असते आणि त्या थंडीमध्ये आपण 8-9 वाजेपर्यंत कोवळ्या उन्हामध्ये उभा राहायचा आनंद किती रुपये मोजून आपल्याला मिळतो? 0 रुपये. आणि देतं कोण? निसर्ग. म्हणून निसर्गानं हा दिलेला आनंद अतिशय महत्त्वाचा आहे. श्रावणातली रिमझिम अंगावर घेण्यातला आनंद, श्रावणाच्या अगोदर उन्हानं धरणी माता तप्त झालेली असते, तापलेली असते, उकाड्यानं सगळीकडे लाही लाही झालेली असते, आणि अशामध्ये जर श्रावणामधील पहिल्या सरी आपल्या अंगावर पडल्या तर तो आनंद कुठून मिळणार? त्याला पैसे देऊन आपण विकत घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. म्हणून मग आपण ह्या निसर्गामधून आनंद घेणं खूप गरजेचं आहे. चांदण्या रात्री भटकण्यातला आनंद, चांदण्या रात्री जर आपण बाहेर फिरायला गेलं तर चांदण्यातली ती शीतलता आपल्या अंगावरती पडते आणि तो देखील आनंद खूप महत्त्वाचा आहे. झाडांचे नुसते आकार पाहत हिंडलं, मोठमोठी झाडं, छोटी झाडं, हिरवीगार झाडं, उंचच्या उंच गेलेली झाडं, सरळ रेषेतील झाडं, या झाडांचे आपण फक्त आकार जरी पाहिली तरी आपल्याला थक्क व्हायला होतं. हिरव्या रंगांच्या नुसत्या छटा पाहत राहिलं तरी भान हरपतं. साक्षात ज्यांना निसर्ग आनंद देऊ शकत नाही, मग त्या लोकांनी मात्र आपल्या आयुष्यामध्ये कधीही आनंदी व्हायचं त्यांनी विसरावं, कारण त्यांनी आपल्या आनंदाला विसर्ग द्यावा. त्यांना कोणीही आनंद देऊ शकत नाही जर त्या व्यक्तीला निसर्ग आनंद देऊ शकत नाही. संगीताच्या 7 सुरांमध्ये तर 7 जन्म पुरेल एवढा आनंद असतो. बघा, संगीताच्या 7 सुरांमध्ये तर 7 जन्म पुरेल एवढा आनंद असतो. आपलं शास्त्रीय संगीत हे तर आनंदाची इस्टेट आहे, नव्हे आनंदाचा खूप मोठा खजिना आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज, किशोरी आमोणकर यांचं गाणं आपण ऐकू शकतो, हे केवळ महत्त्वाचं अहम भाग्य म्हणायला हरकत नाही. आत्मिक आनंद म्हणतात तो यापेक्षा फारसा वेगळा असतो का? आत्म्याला मिळणारा आनंद हा वेगळा नसतो. म्हणून संगीताचा आनंद हा खूप महत्त्वाचा आहे. शास्त्रीय संगीत, कुमार गंधर्व, त्याचबरोबर पंडित भीमसेन जोशी, जसराज, किशोरी आमोणकर यांची गाणी जी आपण गातो ते म्हणजे साक्षात आनंदाचा खजिना आहे, नवे आनंदाचा खूप मोठा ठेवा आपल्याला आहे. आणि त्यांची गाणी, त्यांचं संगीत आपण ऐकतोय हे आपलं खूप मोठं अहम भाग्य आहे असं देखील या ठिकाणी शिवराज गोरले आपल्याला म्हणतात. आत्म्याच्या या भाषेत गाता आलं नाही तरी ऐकता येतच. आत्मा ज्यावेळेस आपला आनंद घेत असतो त्यावेळेस आपल्याला स्वतःला जरी पंडित भीमसेन जोशी सारखं, किशोरी आमोणकर सारखं गाता नाही आलं तरी आपला आत्मा तो ऐकत असतो आणि ऐकून तो तृप्त होतो. कलाकार मंडळी खरी जगतात ती कलेच्या मस्तीमध्ये. एखाद्या कलेशी आपण दोस्ती करू शकलो तर एका वेगळ्याच विश्वात वावरता येतं, निर्मितीच्या आनंदाशी नातं जोडता येतं. या आनंदाची जात काही वेगळीच असते, पण कलावंत होता आलं नाही तरी रसिक होण्याचा आपला अधिकार कुणीच नाकारू शकत नाही. कलेच्या आस्वादाला अनोखा आनंद हा आपण आपल्याला बहाल करू शकतो. निर्मिती म्हणजे काही प्रत्येकानं ताजमहल बांधायला हवा असं थोडंच आहे. पोरांच्या बरोबरी
पद्धतीनं देवळीतला किल्ला बांधण्यात ही मौजच असते. बघा, आनंद हा अतिशय कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला घेता येतो. जर आपण पंडित भीमसेन जोशी, केशवराव आमोणकर यांच्यासारखी गाणी नाही गायली तरी आपल्या आत्म्याला जो आनंद मिळतो तो अनुभव सुद्धा मिळतोच. ती आतल्या आनंदाच्या कप्प्यांमधून अनुभवता तरी येतातच. आता कलाकार सुद्धा एक आपल्या वेगळ्याच विश्वामध्ये जगत असतो. प्रत्येकालाच कलाकार होणं देखील शक्य नाही, परंतु त्यांची कला आपण अनुभवून आनंदी होणं हे देखील खूप महत्त्वाचंच आहे. त्याचबरोबर प्रत्येकानंच कलाकार होण्यापेक्षा किंवा प्रत्येकालाच ताजमहल देखील बांधता येणार नाही, परंतु लहान मुलांमध्ये बसून आपण छोटासा दिवाळीतला किल्ला जरी बांधला तरी तो एक खूप मोठा आनंद आहे, असं या ठिकाणी शिवराज गोरले आपल्याला म्हणतायत.